पुण्यातील भोरच्या नांदगावमधील शेतकरी गावालगत असणारं स्टोन क्रशर बंद करण्यासाठी आक्रमक झालेत. दिवस रात्र चालू असलेल्या ब्लास्टिंग आणि क्रशर मशीनच्या हादऱ्यानं गावातल्या घरांना तडे गेलेत. तर क्रशरची धूळ, खराब पाणी शेतामध्ये जाऊन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गावात सर्वत्र धुळीचं साम्राज्य असल्यानं आजारपणातही वाढ झालीय. ग्रामपंचायतमध्ये क्रशरची नोंदच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावाशेजारी असणारी दोन्हीही क्रशर तात्काळ बंद करावीत असं निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलंय. त्यानंतर प्रशासनाकडून मंडल अधिकारी तलाठी यांनी प्रत्यक्ष जाऊन जागेची पाहणीही केली आहे. येत्या 10 दिवसात क्रशर बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिलाय. पंचायतीच्या कान पांदन रस्त्यामध्ये ना त्यांनी मशीन बसवली. मग आमच्या पुढच्या शेतकऱ्यांना जायचं कुठून, गाडी वगैरे न्यायचं म्हणलं तर जायचं कुठून, आम्हाला तो रस्ता खुला पाहिजे. गावात काढायला आलं तर आम्ही आजारी पडतो. दुसऱ्या दिवशी खोकले नेणं इतका त्रास होतोय, सर्दी खोकला हा निस्ता खाकांना नरड्यात जातोय. पूर्ण हे दोन्ही प्रेशर आम्हाला आमच्या गावात नाहीच पाहिजे. त्यामुळं सुरुंग लावल्यानंतर घरांना तडे जातात आणि गुरांना पण चरायला त्रास होतो. शेतामध्ये आला पूर्ण धुराळा उधळतो आणि शेताचं पूर्ण नुकसान झालंय.